नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट थंडाई प्रीमिक्स. उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि उन्हामुळे आपल्याला थकवा जाणवतो, सतत काहीतरी थंड गोड पिण्याची इच्छा होते. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पेय, ते म्हणजे थंडाई, ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला थंडावा सुद्धा मिळतो आणि एनर्जी देखील मिळते. होळी म्हटलं की आपली थंडाई, हा थंडाईशिवाय आपली होळी पूर्ण होऊ शकत नाही. जशी ती पुरणपोळीशिवाय होऊ शकत नाही, तशी ती थंडाईशिवाय सुद्धा आपली होळी साजरी होऊ शकत नाही. तर आता ही थंडाई कशी बनवायची ह्याचं आपण साहित्य पाहूया. तर चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. थंडाई बनवण्यासाठी पाव कप आपण पिस्ता घेतलाय, पाव कप आपण काजू घेतोय, पाव कप बदाम आहे तिथे, पाव कप आपण मगजबी घेतोय. हे दोन मोठे चमचे, दोन टेबलस्पून खसखस आहे. इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात. गुलाबाच्या पाकळ्या ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे अवेलेबल असतील तरच टाका तुम्ही, नाही टाकलं तरी हरकत नाही. मी इथे वापरते कारण ह्याने फ्लेवर चांगला येतो आणि एक सुगंध सुद्धा चांगला येतो. ते बडीशेप घेतली आपण एक टेबलस्पून आहे. पाच काळी मिरी घेतली मी. काळी मिरी तुम्ही थोड्याशाच घ्या, जास्त तिखट नाही तर त्याला जास्त तिखट लागू शकतं, त्यामुळे पाचच घेतल्यात मी इथे. चार हिरव्या वेलच्या घेतल्यात आणि ते केशरच्या काड्या. इथे आपण घेतोय हे आपण जायफळ पावडर आहे आपली ही. हळद घेतोय आपण, अर्धा चमचा हळद आहे. आणि इथं ही दालचिनीची पावडर आहे, ही आपण पाव चमचा घेतोय. तर चला मग आता आपण हे जे थंडाई बनवायची आपण सुरुवात करूया. तर हे आपल्याला सगळं जे आपण ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेत हे आपल्याला थोडस भाजून घ्यायचंय आणि त्याची पावडर करायची आपण. चला तर मग आपल्याला हे थोडं थोडं ना भाजून घ्यायचंय. मंद गॅसवर भाजायचंय, जास्त मोठा करू नका. गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला शेवट टाकायचे आहेत. काळी मिरी आपल्याला हे चांगलं हलकं भाजून घ्यायचंय, जास्त पण नाही, थोडं थोडं भाजून घ्या. फक्त ह्या आपल्याला एवढंच भाजायचंय की त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स मध्ये थोडस पाणी असेल, त्याचं मॉइश्चर निघून गेलं की आपल्याला ते टिकण्यासाठी मदत होईल, त्याच्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकतोय आणि थोडस एक दोन चार सेकंद फक्त याच हलवून घ्यायचं. बस गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचं. हे आपल्याला थंड होऊ द्यायचंय, आता याच पसरून घ्यायचं. थंड होऊ झालं की आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचंय, जे पावडर बनवायची. तर आता हे आपलं हे सगळं भाजलेले ड्रायफ्रुट्स वगैरे आता हे थंड झाले, त्याला आता आपण ह्या मिक्सर जार मध्ये काढून घेऊन त्याची आपल्याला पावडर बनवायची. असं मी आता ह्या मिक्सर बाउल मध्ये काढून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ही मगाशी घेतलेली आपण हळद ती घालायची. आपण हे भाजताना जरी टाकली असती हळद वगैरे तरी चाललं असतं. मी इथे टाकते ही आपल्याला जायफळ पावडर आहे, थोडी थोडीशी वेलची पण आहे ह्याच्यामध्ये मिक्स. आणि इथे आपण ही दालचिनी पावडर घेतो, ही पाव चमचाच आहे. आपण हे ग्राइंड करून घेऊया. तर आपल्याला हे जे पावडर करायची आपल्या ड्रायफ्रुट्सची, ही आपल्याला पल्स मोडवरच काढायचं आहे. कारण जर आपण जास्त वेळ जर आपण मिक्सर चालू ठेवला तर त्याच्यामधून आपल्याला ऑइल निघू शकतं, त्याच्यासाठी आपल्याला हलक अशा पद्धतीने आपली ही पावडर अशी रेडी आहे. अशी आपली ही पावडर आपण ह्याच्यामध्ये काढून घेतोय. तर आपलं हे जे प्रीमिक्स आपण बनवले थंडाईचं, हे तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही हे ठेवलात
पॅक करून, तर हे तुम्हाला एक 2 महिने सुद्धा वापरू शकता. त्यासाठीच आपण ते ड्रायफ्रुट्स वगैरे भाजून घेतलेले आहे जेणेकरून ते खराब होणार नाही. हे प्रीमिक्स जे आपण बनवलंय थंडाईचं, हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर हे आरामात 2 महिने टिकू शकतं. त्यामुळे तुम्ही ते ठेवताना शक्यतो हवाबंद डब्यामध्येच ठेवा. तर आता हे आपण प्रीमिक्स आहे त्याचा आपण आपल्याला थंडाई बनवायला येणार आहोत. चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे आपल्याला हे आपण बनवलेलं प्रीमिक्स घ्यायचे. आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 चमचे साखर टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं 1 ग्लास. आणि आपल्याला हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर असं आपलं हे थंडाईच आपले तयार आहे. आपण ह्याला आता सर्व्ह करूया. आपण ह्याला सर्व्ह करूया. थोडस आपण ड्रायफ्रुटचे काप टाकणार आहोत. थोडेसे आपल्याला हे केशरचे काळ्या पाहिजेत आपल्याला. तर आपली ही थंडाई रेडी आहे. मला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.